9 फेब्रुवारी 2018 जीआर रद्द करावा या मागणीसाठी आज संपूर्ण राज्यासह गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 50 वर संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. गोंदियामध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आंदोलकांच्या मंडपाला भेट दिली आहे. मुख्यमंत्र्यांची चर्चा करून 9 फेब्रुवारीचा जीआर रद्द करून तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कुठल्याही गदा येऊ देणार नाही अशी ग्वाही या दरम्यान पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आंदोलकांना दिली. संपूर्ण राज्यात 3 लाखांच्या वर कंत्राटी कर्मचारी असून प्रत्येक जिल्ह्यातील बहुतांश विभाग हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर चालत असून या शासकीय सेवेत मोठा वाटा आहे. याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील जेवढे कंत्राटी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत हे सर्वजण या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. याचं कारण असं आहे की 9 फेब्रुवारीला जो जी आर निघाला त्या जी आरमध्ये आम्हा कंत्राटींना शासनामध्ये समावून घेता येणार नाही अशा प्रकारची अट टाकली आहे. ती अट म्हणजे रद्द करण्यात यावा याच्या निषेधार्थ आज शासनाकडे आम्ही हा शासनाकडे निवेदन पाठवत आहे कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यामार्फत. त्यामध्ये सर्व जिल्ह्यातील 15 डिपार्टमेंटचे कंत्राटी लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सर्वांची माग एकच आहे की आम्हाला शासनाने हा जी आर रद्द करून शासनामध्ये समावून घ्यावा आणि समान वेतन समान धोरणानुसार हा आम्हाला या शासनामध्ये कार्यरत ठेवावं असं आमचा कंत्राटी लोकांचं मत आहे. कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शासनाने जे जी आर काढलेलं आहे 9 फेब्रुवारी 2018 रोजी त्याच्यामध्ये काही ज्याच्या कटी कंत्राटी विरुद्ध त्यांनी टाकलेल्या आहेत की 3 ऑर्डर नंतर पुन्हाहून त्याला नवीन ऑर्डर द्यायचा नाही आणि 11 महिन्याची 3 ऑर्डर झाल्यानंतर पुन्हाहून रिक्रुटमेंट करा. आज कित्येक कर्मचारी असे आहेत की ज्यांची वय निघून गेलेली आहे काही 10-10, 12-12 वर्षापासून या ठिकाणी काम करतात. 10-10 वर्ष काम केल्यानंतर अचानक जेव्हा शासन म्हणतो की नाही यांना काढून टाका तर त्यांचं मुलाबाळांचं किंवा त्यांचा घरचा प्रश्न आहे सर्व प्रश्न उपस्थित होतात. तर त्याच्यामुळे आमची अशी विनंती आहे शासनाला की शासनाने ते जो जी आर आहे तो रद्द करावा.